असं आमचं नशीब आहे. लोक म्हणतात तुम्हाला काय तुम्ही हे केलं ते केलं. अरे 35 वर्ष आम्ही काय केलं हे कोणाला माहित नाही. हे भारतात बसलाय, मुन्ना बसलाय, कोणी झेंडा लावायला तयार होतं तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहे, मार खाणारे आम्ही, तडीपार भोगणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, 302 आम्ही. आणि ते 32 वर्षाचं पोरगं येतं आमचं आदित्य साहेब ठाकरे, ते आमच्यावर टीका करत. अरे बाबा तू गोधडीत पण नव्हता तेव्हा. तुम्ही इस्टेटीचे वारसदार होऊ शकतात, विचारांचे वारसदार नाही होऊ शकत. विचारांचे वारसदार गुलाबराव पाटील आहे, बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार आम्ही आहोत. तुमचं योगदान सांगा ना पक्षात काय आहे. फक्त तुम्ही उद्धव साहेबांचे चिरंजीव, उद्धव साहेबांना 100% आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे, पण आदित्य ठाकरेंचा मुळीच आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण की बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी आम्हाला मोठं केलंय. हुईज उद्धव ठाकरे, आज हुईज आदित्य ठाकरे, कोण आदित्य ठाकरे, त्यांचा काय अधिकार आहे आम्हाला बोलण्याचा. तुम्ही गद्दार आहे म्हणून, गद्दारी तुम्ही केली. या काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी कायम युती करून हे बाळासाहेब आयुष्यभर भोंबललेत, बोललेत, आरोड्या केल्या. तुम्ही त्यांच्याशी युती केली, आम्ही तुमच्या मागे नतमस्तक होऊन गेलो, आम्ही तुमचं ऐकलं. पण आमदारांची कामं होत नसताना जेव्हा आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्या तेव्हा तुम्ही त्या तक्रारींकडे लक्ष दिलं नाही. आता काही लोक म्हणतात तुम्हाला क्या होगा कालिया, जो होगा होगा, गब्बर सिंग ठरायगा क्या होगा. त्यामुळं परिणामाचा विचार करणं राजकारणामध्ये चालत नाही. संघर्ष जीवन की यात्रा बना के चलो, भगवान आपके साथ रहता है. तुम्ही संघर्षाशिवाय मोठे होऊ शकत नाही. संघर्ष आपला जीवनाचा विषय आहे. कोणालाही कोणत्याही पक्षाच्या माणसाला सहज मिळत नाही. मी देतो भारतीय जनता पार्टीचं तिकीट, चलतीची पार्टी आहे. माणूसच ठिकाण्यावर नसेल, शेजारशीच बोलत नाही, उपटी मारता लोक. तिकीट बरोबर माणूस बी लागतो, माणूस क्वालिटीचा असला कोण त्या पक्षाचं तिकीट देतो. काही काही लोक असे 5 लाख पाडून डिपॉझिट वाचू शकत नाही, वाटून इतका भंगार वागणं ना त्या गावात. उपटून उपटून हाता लोक आता सापडणार झाला, आयु द्यायला पाहिजे. पक्षाचं योगदान निश्चित आहे, निश्चित आहे, पण माणसाला सुद्धा किंमत आहे. मी गुवाहाटी गेलो माझ्या घरचे म्हणजे वापस या, मा बायको बी रडे, फोऱ्या बी रडे, आखे रडत या वापस आल्या, येऊ क्या पक्या. जीवनाची कहाणी आहे ती, इतिहास लिहिला जाईल तेव्हा आमचंही नाव राहील. अलीबाबाचे 40 चोर ते वैसे शिंदे बाबाचे 40 चोर हा आमचा इतिहास आहे. टीका करणाऱ्यांना करू द्या, आम्ही तर सांगून निघालो बाजार. 20 लोक गेलो, समजून सांगितलं की बुला असतो. आपने वाचवलं नाही सरकार, 13 नॉट एलिजिबल झालते दिल्लीत. बोलवले ना पेर करून, आ जाओ आ जाओ आ जाओ, वाचलं सरकार. हे बी वाचवू शकले असते. आम्ही सांगतो बोलवाओ, नाही नाही उडाले ते कावडे राजे ते मावडे म्हणजे आवडा दुकान संजय राऊत अंदर जाओ. काय लोक त्यापेक्षा कॅटली गरम झाली यांची. अरे आम्हाला दोष देता, आम्हाला 35 साल एकच झेंडा, एकच विचार, एकच ग्राउंड, हिंदुत्वाचे सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणाऱ्या माणसांवर तुम्ही टीका करता. लाज वाटली पाहिजे यांना आमच्यावर टीका करताना. कोण संजय राऊत, जनतेच्या समोरून झालं वार्डातून निवडून आलं नाही, आमच्या मतावर निवडून आलं. आम्ही टाकले 41 मत आमदारावर तेव्हा झाला खासदार. जुना पुराना लोकं खाली बाटली काय बोलणार आम्हाला. आज बऱ्या मूडमध्ये मी त्याच्यामुळं निश्चितपणाने मी आपल्याला हे सांगतोय की हे जे चाललंय आमच्यावर, हे बोलतो जो येतो तो बोलतो, जो येतो तो बोलतो. शिवसेना कोणाची, कोणाची म्हणजे काय आमची. आम्ही शिवसेना सोडली आहे का, आम्ही कमळावर उभे आहे का. आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं 25 वर्षात. आय लव्ह यू म्हणलं बाकी काय असेल, काय वाटतं आम्ही. तर शिवसेना कोणती आमची. आम्ही बाळासाहेबांना सोडलंय का नाही, आम्ही जी के साहेबांना सोडलंय का नाही, आम्ही पक्ष सोडलाय का नाही, आम्ही भगवा झेंडा सोडलाय का नाही. आम्ही म्हणतो की जो आमच्याबरोबर आहे तो आमचा. पण आता ग्राउंडवरून लढाया, दसऱ्या मेळ्यावरून लढाया, काय चाललंय.